आज मी सांबार भात करणार आहे। तर मी सांबारसाठी एवढं साहित्य घेतलेलं आहे, बटाटा, शेवग्याची शेंग, कांदा, टमाटर आणि हिरवी मिरची आणि एक वाटी तुरीची डाळ घेतली। तर आपण आता कुकरमध्ये शिजवून घेऊयात। तर मी कुकर मांडले गॅसवर, आता आपण गॅस चालू करू आणि सगळ्यात आधी ह्या चमच्याने आपण 3 चमचे तेल टाकू कुकरमध्ये। तर मी तेल टाकून घेतलं आहे, आता आपण तेल थोडंसं तापून देऊ। आता आपण यात सगळं साहित्य टाकून देऊ। आपण थोडं परतून घेऊ आता हे। तर आता आपण त्यात हा अर्धा जग पाणी टाकून देऊया। तर त्यानंतर अर्धा चमचा मीठ टाकू आणि थोडीशी हळद टाकू। तर आपण मिक्स करून घेऊ ते। आता आपण तुरीची डाळ स्वच्छ पाण्यात धुवून घेऊ। आता आपण यातलं पाणी काढून घेऊ। तुरीची डाळ स्वच्छ पाण्यात धुवून घेतली, आता आपण यात टाकूयात। आपण डाळ पाण्यात मिक्स करून घेऊ। आता आपण झाकण लावू 4 ते 5 शिट्ट्या होऊस्तवर। सहा शिट्ट्या झालेल्या आहेत, आता आपण शिट्टीतली हवा काढून घेऊ। हवा काढून घेतली, आता आपण झाकण काढूयात। तर डाळ शिजलेली आहे, मीडियम शिजून घेतली, जास्त गाळ ही नाही दिला। आता आपण फोडणी देऊया सांबारला। त्यासाठी मी गॅसवर कढई तापायला मांडली, आता आपण गॅस चालू करू आणि आता आपण कढईत तेल टाकू। तर या चमच्याने 4 चमचे तेल टाकू आपण। तर तेल टाकून घेतलंय, आता तेल थोडं तापलंय। तेल तापलंय, आता आपण त्यात थोडेसे जिरे टाकूयात। त्यानंतर बारीक केलेलं लसूण टाकूयात। आता आपण ह्याला मिक्स करून घेऊया, तेलामध्ये थोडं परतून घेऊया। त्यानंतर थोडीशी मोहरी टाकूयात। त्यानंतर आपण 4 ते 5 लाल मिरच्या टाकूयात, त्या तेलात हलवून घेऊयात। याला थोडं तडकं भेटून देऊयात मिरचीला। त्यानंतर आपण थोडा कढीपत्ता टाकूयात। आपण 1 चमचा सांबार मसाला टाकूयात त्यात आणि शिजवलेली आपण डाळ त्यात टाकून देऊयात। आपण ही सगळी मिक्स करून घेऊया। आणि आता आपण याच्यात थोडं पाणी टाकूयात। आपण ते मिक्स करून घेऊयात आता सगळं।
तो त्यानंतर आपण थोडंसं लाल तिखट टाकूयात. आणि चवीपुरतं मीठ टाकूयात. ते मिक्स करून घेऊयात आता आपण. आता थोडा वेळ आपण कमी गॅसवर शिजवून देऊयात. भर तयार आहे. आता आपण त्याच्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकूया. आणि आता आपण भात करून घेऊयात. सर कढई मांडून त्यात तेल टाकून तापून घेतलंय. आता आपण त्याच्यात जिरे टाकूयात. आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकूयात आपण तेलातच. आणि त्यानंतर आता आपण त्यात पाणी टाकूयात. तर 2 ग्लास पाणी घेतलंय या मगामध्ये. तर आपण याला उकळी फुटून देऊयात. उकळी फुटल्यानंतर आता आपण स्वच्छ पाण्यात तांदूळ धुवून घेऊयात. आपण 1.5 वाटी तांदूळ घेऊयात. 1 वाटी घेतली. अजून 1/2 वाटी घेऊयात. आता आपण स्वच्छ पाण्यात धुवून घेऊयात. तांदूळ स्वच्छ पाण्यात धुवून घेतले. आता पाण्याला उगी फुटलेली आहे. तर आता आपण त्यात टाकून देऊयात तांदूळ सगळे. आपण तांदूळ सगळ्या पाण्यात मिक्स करून घेऊयात. आणि आता आपण त्याच्यावर झाकून ठेवूयात. आपला भात तयार आहे. आपलं गरमागरम सांबर भात तयार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.